झाल्टा फाटा ते महानुभव आश्रम असा 14 किलोमीटरचा बीड बायपासचा रस्ता हा 6 पदरी करून देतो. फक्त हा रस्ता राज्य शासनाकडून केंद्राकडे हस्तांतरित करण्याची तांत्रिक बाब पूर्ण करा अशा सूचना जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या आहेत. झाल्टा फाटा ते महानुभव आश्रम असा 24 किलोमीटरचा बीड बायपास 6 पदरी करून देतो. फक्त हा रस्ता राज्य शासनाकडून केंद्राकडे हस्तांतरित करण्याची तांत्रिक बाब पूर्ण करा अशा सूचना केंद्रीय भूपृष्ठ आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या. रविवारी विभागीय आयुक्तालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. गेल्या वर्षभरात बीड बायपासवर अनेक अपघात झाले आहेत. ट्रक आणि चारचाकींच्या धडकेने 11 जणांनी जीव गमावला असून किमान 40 नागरिक जायबंदी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी केलेली ही सूचना औरंगाबादकरांना विशेषतः सातारा देवळाईवासियांना दिलासा देणारी ठरणार आहे. बीड बायपास हा राज्य शासनाच्या अखत्यारीत्या येतो. BOT तत्वावरील हा रस्ता संबंधित कंत्राटदाराचे पैसे देऊन केंद्र शासनाकडे सोपावा असे स्पष्ट निर्देश नितीन गडकरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिले. या रस्त्यावरील वाहनांची वारंवारिता मोजून सविस्तर माहिती पाठवा असेही त्यांनी सांगितले. विविध कामांचा आढावा घेत त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये नितीन गडकरी यांनी विविध रस्ते विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि मराठवाड्यातील महसूल, रस्ते आणि इतर विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गडकरी यांनी मराठवाड्यासह राज्यातील विविध रस्त्यांच्या विकास कामांबाबत आढावा घेताना भूसंपादन, उर्वरित राहिलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. चंद्रशेखर यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत असलेल्या विकास कामांची स्थिती आणि कार्यवाहीबाबत यावेळी माहिती दिली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनीही रस्त्यांच्या कामांच्या स्थितीबाबत माहिती दिली. गडकरी यांनी विभागीय आयुक्तालयात रस्ते विकास कामांचा आढावा घेतला तेव्हा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र बैठकीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. मी काय बोललो हे आमदार सावे आणि खैरे यांना सांगितले आहे. एवढेच बोलून ते विभागीय आयुक्तालयातून निघून गेले.